कथित भूसरी भूखंड घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसेंना हायकोर्टाचा दणका, गुन्हा रद्द करण्याची याचिका फेटाळली. आज केंद्रीय कॅबिनेटची दिवसभर बैठक, आचारसंहिता घोषित होण्याआधी मोठ्या निर्णयांची शक्यता. तर गेल्या 10 वर्षांमध्ये मोदी सरकारनं केलेल्या कामांची मतदारांपुढे कशी मांडणी करायची यावर मार्गदर्शन होण्याची शक्यता. पहिल्या यादीत भाजपनं दिग्गजांचे पंख छाटल्याची चर्चा, प्रज्ञा ठाकूर, हर्षवर्धन तसंच रमेश बिधुरींचं तिकीट कट. महाविकास आघाडीच्या 42 उमेदवारांची यादी जवळपास निश्चित सूत्रांची माहिती, तर 6 जागांवर मात्र तिढा कायम. डोंबिवलीत आज शासन आपल्या दारी कार्यक्रम, मनसेच्या राजू पाटलांकडून बॅनरद्वारे महाकार्यक्रमाचं निमंत्रण, तर महायुतीमध्ये सहभागी होण्याच्या चर्चांना उधाण. मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर, तर सकाळी 11 वाजता शहराध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेण्याचीही शक्यता. अमित शहा 5 आणि 6 मार्चला महाराष्ट्र दौऱ्यावर, 5 मार्चला रात्री घेणार महायुतीच्या नेत्यांची बैठक, जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता. आणि ठाकरे गटाच्या अनिल देसाईंना आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स, 5 मार्चला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश, पक्ष निधीतून पैसे काढल्याचा शिंदे गटाचा आरोप. आम्ही योग्य वेळी योग्यच निर्णय घेत असतो, भाजप प्रवेशाच्या चर्चेवर खासदार नवनीत राणांचं सूचक विधान. 68 नवनीत राणांचा प्रचार करतील रवीना राणांचा दावा, तर राजकारण सोडेन मात्र राणांच्या प्रचाराला जाणार नाही आनंदराव 68 प्रत्युत्तर.